नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की नवरात्र सुरू होणार आहे भरपूर लोकांच्या घरी घटाची स्थापना केली जाईल आणि बऱ्याचशा लोकांच्या घरी घटाची स्थापना नाही पण अखंड दिवा लावला जातो आणि भरपूर लोकांना प्रश्न पडतो की नवरात्रीमध्ये घरात अखंड दिवा कसा लावावा आणि त्यासोबत अजून काय काय करावे तर मित्रांनो याबद्दलच थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो पहिले तर जाणून घ्या की तुम्ही घरात घटाची स्थापना करत असाल किंवा घटाची स्थापना करत नसाल तरीही तुम्ही हा अखंड दिवा घरात लावू शकता घट असतील तरी लावू शकतात आणि घट नसतील तरी तुम्ही हा अखंड दिवा घरात लावू शकता आता तुम्हाला हा दिवा लावण्याआधी काय करायचं आहे तर तुम्हाला यासाठी एक मोठ्या दिव्याची आवश्यकता असेल तो दिवा असा पाहिजे की त्या दिव्यामध्ये बरेचसे तेल आपण टाकू शकतो आणि मोठी वात लावू शकतो कारण एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की वात ही नेहमी बदलता येत नाही ही वात अशी हवी की ही नऊ दिवसापर्यंत चालायला पाहिजे पेटायला पाहिजे आणि त्यामध्ये एवढं तेल पाहिजे की ते तेल सकाळी टाकलं का संध्याकाळी संपेल आणि संध्याकाळी टाकलं का दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ते पुरायला पाहिजे कारण रात्री उठून कोणी तेल टाकत नाही आणि मध्येच तेल संपायला पण नाही पाहिजे तरी ही, तर ही व्यवस्था तुमची असेल तर तुम्ही दिवा लावावा दिवा देवघरातच ठेवावा देवघरात दिवा ठेवताना आधी खाली तांदळाचे अक्षता थोड्या टाकाव्यात रांगोळी काळावी किंवा स्वस्तिक काळावं त्यावर तो दिवा ठेवावा आणि दिवा लावावा दिवा हा शुभ मुहूर्तामध्ये लावावा म्हणजे घटस्थापनेचा जो शुभ मुहूर्त असेल त्या मुहूर्तामध्येच हा दिवा लावा घटाची स्थापना करत नसाल तरीही दिवा शुभ मुहूर्तामध्येच लावायला पाहिजे दिवा लावला की काळजी घ्या की दिवाला कोणती हवा कुठून येणारी हवा लागणार नाही आणि दिवा विजणार नाही आता दिवा लावून झाला आता पुढे काय करायचं काही लोक असतात दिवा लावला घटस्थापनेच्या दिवशी की नऊ दिवस पर्यंत त्याकडे लक्ष देत नाही तो विजला की पुन्हा लावून देतात तर तुम्हाला नऊ दिवसापर्यंत काळजी घ्यायची आहे की दिवा विझायला नाही पाहिजे तो विजला तर अखंड दिव्याचे महत्त्व तिथेच संपते मग तो दिवा तुमच्या परीने सुरू असतो तर अखंड दिवा लावायचा आहे तर त्याकडे काळजीने लक्ष द्यायचे की दिवा विझायला नाही पाहिजे आता दिवा लावला आहे तर सकाळ संध्याकाळ त्या दिव्याची पूजा अर्चना करायलाच पाहिजे सकाळी देवीची आरती म्हणा दुर्गा मातेची आरती म्हणा संध्याकाळी दुर्गा मातेची आरती म्हणा आपल्या सगळ्यांना दुर्गे दुर्गट भारी ही आरती माहीतच आहे ती आरती बोलले तरी चालते सकाळ संध्याकाळ म्हणा आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये नऊ दिवसापर्यंत अखंड दिवा लावू शकतात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद